नमस्कार, दिसभराच्यो खबरो घेवन हांव सज्जना अंजुनकर गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवयाच्यो मुखेल खबरो. शेतापाटाच्यो जमनी सांबाळात, पयशांच्या आशेक विकूं नाकात जमनी. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंताचे गोंयकारांक आवाहन. बायणाच्या खारीवाडो दर्या देगे कुशीक आशिल्ल्या रापणकारांची घरां मोडची न्हय म्हूण करतलो यत्न, केंद्रीय नुस्तेमार मंत्री पुरुषोत्तम रुपालाचे आश्वासन. पणजे महापालिकेच्या सगळ्याच वेव्हारांनी जाता भ्रष्टाचार, अमित पालेकराचो आरोप. स्मार्ट सिटी वरवीं पणजेंत सिवरेजीचे पायप घालपाच्या कामाक लागून मळ्यांतल्या मारुती राय संस्थानाची झळ जाल्या विद्रूप. मडगांव एसजीपीडीएच्या नुस्त्या मार्केटाची जाल्या सामकीच अवतिकाय, मार्केट दुरुस्त करपाची थळावे लोक करतात मागणी. आनी शिवोले मारना पंचायतीच्या सरपंच पदाचे माळ अभय शिरोडकाराच्या गळ्यान, मारणाची उदरगत करपाची मोख म्हणटा शिरोडकार. आता खबरो विस्तारांत. पयशांच्या आशेन जमनी विकत सुटच्यो न्ही, त्यो राखच्यो, फुडल्या पिळगे खातीर सांबाळून दवरच्यो अशें आवाहन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें केलें. अग्रिकल्चर बील हाडपाचें लेगीत हें एक मूळ कारण आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हटलां. अंत्रूज मालान कृषी खात्यान कृषी महोत्सवाची कार्यावळ घडोवन हाडिल्ली. ह्या महोत्सवान शेतान लागपी वस्तूंच्या प्रदर्शनाचोय आस्पाव आसा, देखून सगळ्यांनी ह्या महोत्सवाक भेट दिवची अशें आवाहन मुख्यमंत्र्यान ह्या वेळार केलें. एकोणीसशे 61 पासून आतापर्यंत शेतीत चालले बदल आम्ही सगळे जण भेटलेच असा. कोण कोणकार कायद्याचे प्रणेते म्हणजे काही उपरांत बाब रवी नायकच आसा, ज्यांच्यानी कोण कोणकार कायदो गोयात हाडून शेतकऱ्यांक आपला हक्क मिळवून दिवपाचे काम, आणि खरो शेतकरी जो आसा त्यांच्यानी शेत रोयचे हे त्याचे प्रणेते आसात. आणि आज त्या निमित्तात लोकांक आपले जमनी स्वतःच्या हक्काच्यो मेळ्यो, त्यो जमनी विकच्यो न्हू म्हणून आमी एग्रिकल्चर बील हाडलें. बऱ्याच जाण विचारतात, बऱ्याच जाण विरोध करतात एग्रिकल्चर बील कित्याक काय म्हणून. एग्रिकल्चर बील इतक्याच खातीर, निदान पेडे एग्रिकल्चर लँड तरी लोकांनी विकची न्ही. आमी म्हाका दिसता जर सगळ्यांनी मेळप ह्या कृशी महोत्सव जर यशस्वी जातलो आसा तीन दीस. आयज म्हाका खबर आहा म्हणजे दनपारच्या वेळार हांगासर बसप खूप कठीण आसा, बट सांजच्या वेळार हांवें तुका म्हटलें आठांक बंद करूं नाका, णवांक करा जाय जाल्यार. सांजच्या वेळार 5 ते 9 पर्यंत सगळे स्टॉल्स जे लागल्यात, विविध डिपार्टमेंटाचे स्टॉल्स आसात, विविध शेतकऱ्यांचे स्टॉल्स आसात, थोडे आउट ऑफ द गोवा स्टॉल्स आसात, थोडी केरळाच्यान आयला, थोडी दाबोलीच्यान आयला. आमी म्हायती समजून घेवची पडटली. हांव गोंयच्या सगळ्या शेतकऱ्यांक जे शेतीत इंट्रस्ट आसा आणि जे शेती रिलेटेड बिझनेस करता अशा सगळ्या लोकांक ह्या 3 दिसांच्या कृषी महोत्सवात मुद्दामून तुम्ही आमच्या पोंड्यात येऊचे. बायणा खारीवाडेचेर दर्या देगे कुशीक आशिल्ली रापणकारांची घरां मोडपाक दिवचो ना, ह्या प्रश्नाचेर तोडगो काडटलो अशें आश्वासन केंद्रीय नुस्तेमार खात्याचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला हाणें दिलां. सागर परिक्रमाच्या 5व्या सत्रांत केंद्रीय मंत्री रुपाला हाणें शुक्रारा वास्को आनी बायणा जेट्टीक भेट दिवन ह्या जेट्टींचो नियाळ घेतलो. तशेंच थळाव्या रापणकारांचे प्रश्नय ताणें जाणून घेतले. जेट्टीचे नुतनीकरणाचें काम लेगीत बेगोबेग सुरू करपाचें आश्वासन ह्या वेळार रुपाला हाणें दिलां. इसमें जो सवाल लोगों को आ रहे हैं डिमोलिशन के, ये बहुत ही अहम समस्या है हमारे लिए. बोट्स वालों के लिए पार्किंग की समस्या है, और यहाँ जो जगह है फिश डिपार्टमेंट के पास उसी में इनको शेड या अपना मच्छी जो आती है उनके लिए ऑक्शन हॉल
इस प्रकार की सुविधा इंफ्रास्ट्रक्चरल फैसिलिटी के लिए वो अपने मछुआरे भाई बहनों की समस्याओं को समाधान करने के हेतु एमपीडी से एनओसी मिले उसके लिए वो बहुत ही आग्रहपूर्वक मुझे अपने पास बैठ के भी वो समझा रहे थे। जब हमारे मंत्री महोदय यहाँ अपना वक्तव्य दे रहे थे उसी बीच में भी उन्होंने ये मौका लिया कि आप एमपीडी के साथ मिलकर इसका समाधान हंगा जे इश्यूज आसा ते आम्ही त्याच्या फुड्यान एक मेमोरेंडम दिलो। मेमोरेंडमाचेर आम्ही सगळे पॉइंट्स मांडलेले आसा। मेन इश्यू जो फिशरमॅनाचो आसा तो मेन म्हणजे घरांचो हांगा तांकां बंद बंद नोटिसी येता डेमोलिशनाक लागून तो इश्यू आसलो। दुसरे तांकां नेट बँडींग शेड ना तो इश्यू तांकां फुड्यान घातलो। दुसरो जो तांचो पॉइंट आसता लोडींग अनलोडींग पॉइंट आसता पळय तो तांकां ना। आनी मेन म्हणटा चवथो मेजर प्रॉब्लम आसा तो ब्रेक वॉटर हांगा जाय। कित्याक पावसान जे डिंगी आसा तांकां हांगा पार्क करपाक मेळना। तांकां सगळ्यांक दुसरे कडेन व्हरचें शिफ्ट करचें पडटा कासावले मजोड्डा बोकमाळो ते सायडीक। सो हे सगळे तेजे कडेन एड्रेस केले। आनी मेजर जो इश्यू आसलो तो लोकांच्या घरांचो। आयज फिशरमॅन जर पोट भरतले जाल्यार ते दर्या देगेकूच भरूंक शकता। तांकां तूं रिहॅबिलेट करूंक शकना दुसरे कडेन व्हरून। सो आयज आमकां एश्युरंस दिलेलो आसा युनियन मिनिस्टर फॉर फिशरीज आमचो पुरुषोत्तमजीन कितें बाबा आपूण इंटरफियर जातलो आपूण एमपीडी कडेन उलयतलो आनी हे जे इश्यू आसा जी एनओसी तुमकां मेळोंक जाय बाकीचे हेच्या भितर सॉर्ट आवट करपाक लागून आपूण स्वता इंट्रस्ट घेतलो। हांवें पर्सनली तांकां सांगलें की हो इश्यू जो आसा तो सगळो आमी हँडल करूंक शकता फक्त एमपीडीचो एनओसीक लागून आमकां इश्यू जाता। आनी ताणें सांगलें की आपूण एमपीडी कडेन इंटरॅक्ट करून हो इश्यू सॉर्ट आवट करून दिवपाचें आनी एश्युरंस दिल्लेलें आसा। आनी खरीच विशालची गजाल म्हणल्यार आयज तो हांगा येवन हे फिशरमॅना कडेन उलयलो। दोनी एसोसिएशन आमची देस्तेरो एसोसिएशन तशेंच आमचे बायणा एसोसिएशन हेंच्यानी दोगांनी ताका रिप्रेजेंटेशन दिलेलें आसा। हांवेंनूय रिप्रेजेंटेशन दिलेलें आसा ऑन बिहाफ ऑफ द फिशरमॅन कम्युनिटी की बाबा जे इश्यू आसा ते आमचे बाबा सॉर्ट आवट करचे। आनी म्हाका पूर्ण खात्री आसा आमचो गोवा गोवर्मेंट आमचो गोंयचो फिशरमॅन मिनिस्टर निलकंठ हनकर तशेंच आमचो युनियन मिनिस्टर पुरुषोत्तमजी हे दोगी जाण मेळून हो फिशरमॅनाचो जो इश्यू आसा तो सॉर्ट आवट करतलो। सोपोकर एकठांय करपाचे बांदगडीन महापालिका आनी महापालिकेचो आयुक्त जापसालदार आसा असो आरोप पणजे महापालिकेचो आदलो महापौर उदय मडकयकारान केला। पावती दिनासतना सोपोकर एकठांय करतात देखून हातूंत घोटाळो जालो। ते खातीर सोपोकर एकठांय करपाचे बांदगडीन कोणाचो आसपाव ताची सकयल चवकशी करची तशेंच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आनी आयुक्ताची लेगीत चवकशी करची अशी मागणी ताणें केल्या। मिटींग सुद्दां बोर्डाची मिटींग जाता ती सुद्दां सारकी जाता काय ना ती पळोवपाची आमची ड्युटी। ह्या खातीर आमकां गोवर्मेंट अपॉयंट करता तेन्ना म्हणजे हांगा तशेंच सेम जाल्यार तितकी जी कमिश्नराची जबाबदारी आसता एटीओची जबाबदारी आसता त्या टायमार सगळे एटीओंक आतां आपोवंक जाय बाबा सोपो येतालो कितको सोपो भरतालो काय ना सोप्याक रिसीप्ट दिताले काय ना। हांवें म्हाज्या चॅरमॅनाच्या टायमार मार्केट चॅरमॅन आसा हांवें मशिनां हाडिल्लीं आनी हांव फस्ट मनीस ती सगळे सोपे मशिनाचेर घालपाक कित्याक फोटींग मणां जावंक जायना म्हणून प्रत्येकाक मनशाक समज तुका एस वाय झॅड तुका आतां वन देड एक बाय देड मिटर ते सोंपो सगळ्यांक म्हणजे तुजो अडेज मिटर सोंपो जाता 20 रुपयाच्या हिशोबान तो त्या प्रमाणे तो काम करचो पडटा 15 रुपया आसलो थोड्यांचे व्हडले सोंपे आसा म्हणून अशें करून आमी सगळ्यांचे आमी सोप्याचे नंबर वायज आमी पयशे घातिल्ले म्हणजे कोण फोटो शकना फोटींग म्हणा खंय जाताली भायर ही भायल्या काय हिशोब ना भायर फ्लोटींग हे म्हणटा तशें बसता ते वेंडर्स आज समज एक 50 जाण बसले जाल्यार फाल्यां 100 बसूं शकता आनी परवा 40 बसूं शकता। सकाळच्यो 4:30 पासून होलसेल गाडयो येता आनी पाडल्या प्रमाणे पयशे त्या गाडयेन मुडगोच्यान ते नुस्तें घेवन येता 50 रुपया 20 रुपया एका पाटल्या फाटल्यान आसा समज तेंच्यानी 50 पाटले हाडल्या तुजे 1000 रुपया जाले अशें करून हें सगळें म्हणजे एका हिशोब ना 4:30 सुमार ती कोण कोण चॅक करूंक वता कितक्यो गाडयो येता कोण पळोवंक वता हेजेर खरें म्हणल्यार कमिश्नराचें लक्ष आसलें। हो कमिश्नरूय तितको जबाबदार जानेवारी पासून हेजे कडेन चार्ज आसा एका एक दीस एका कशें कळ्ळें ना की एका बाबा मार्केटान रिसीप्ट दिना म्हणून हो कितें करतालो हेजी जबाबदारी आसा हेजी इन्क्वायरी जावंक जाय जो तशी सगळ्यांची इन्क्वायरी करतलो हेजी कोणें तरी इन्क्वायरी करची बाबा तूं जानेवारी पासून मे पर्यंत तुवें कितें केलें तुवें हांगा कित्याक तुवें पळोवना लक्ष कित्याक घालूंक ना हो आमचो रेवेन्यू हो रेवेन्यू आमचो हेतून येवंक जाय आमच्या सीसीबीच्या ट्रेजरीन येवंक जाय हो ट्रेजरीन येता काय ना तुवें कित्याक पळयलें ना इतके दीस काल तुवें बरें डिसिजन घेतलें की आपूण सगळी चवकशी अवश्य करची आमचो फूल सपोर्ट येतो मार्केट कमिटीचे टायमार हांव चॅरमॅन आसलो तेन्नाच्या टायमार मेयर म्हणून आसलो त्या टायमार सगळी इन्क्वायरी सगळ्यांची करची कित्याक इतनाच्या इतकी इन्क्वायरेक सुरेन फुटात मागीर शुभम चोडणकार मागीर हांव मागीर विठ्ठल चोपडेकार मागीर आनी आतां तो मेयर सगळ्यांची तुवें चवकशी करची सगळ्यांक त्या टायमार कमिशनांकूय आफोवचें त्या टायमाचे एटीओकूय आफोवचें त्या टायमाचे सुपरवायझरकूय आफोवचें सगळें
दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळे सारखे जाऊ नये. कोण इथून सुटून जायना नाना विषय जाऊ उत्पन्न की राहुल गांधी विषयी राहुल गांधी कोणा चोर चोर म्हणलो तर चोर थंयच उरलो आणि राहुल गांधीच बेकळो केलो तसे हांगा जाऊ उत्पन्न. चोराक खरी चोर कोण असा जेका खरं धरूंक जाय जे पैसे जे ट्रेजरी येऊपाचे ते कोणाच्या तरी बॉक्सान गेले ते परत आमच्या ट्रेजरी येऊंक जाय. पणजे महापालिकेच्या सगळ्याच व्यवहारांनी भ्रष्टाचार जाता असो आरोप आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर हाणें केला. सोपो घोटाळ्याची खोलायेन चौकशी जावपाक जाय अशी मागणी पालेकर हाणें केल्या. तशेंच सोपो घोटाळ्या वेळार महापालिकेच्या मंडळाचेर आशिल्ल्या नगरसेवक मेयर आयुक्त हांची लेगीत चौकशी जावपाक जाय अशें अमित म्हणटा. म्हाका दिसता नॉट जस्ट सोपो कलेक्शन एजंट बट एन्टायर टीम वीच वॉज पार्ट ऑफ दीस फ्रॉम 2012 मागीर ते मेयर आसूं मागीर ते काउन्सिलर्स आसूं मागीर ते त्या वेळचे जे चेअरपर्सन आसूं किंवा आताचे जे कमिशनर आसा आनी ते पयलींचे कमिशनर आसा हेंचेर इन्क्वायरी जावपाक जाय. जेन्ना रिसीट नासतना पयशे कलेक्ट करतात जेन्ना करप्शन इज बिकम पार्ट ऑफ एन्टायर सीसीपी इट इज हाय टायम एन इन्क्वायरी आनी एक्च्युली क्रिमिनल इन्क्वायरी शूड बी हॅल्ड. एंटी करप्शन ब्रांच किंवा विजिलन्स डिपार्टमेंटान हाजेर इन्क्वायरी करपाक जाय हें कशें चल्लां. आनी देर इज विडियोग्राफीक एविडन्स एक्स मेयर जेन्ना मडकयकर बाब सांगता की आपूण ताका स्वता हें करता आसतना पळयलो तेन्ना देर कॅनॉट बी मोर क्रेडिबल इन्फॉर्मेशन दॅन दीस. सगळ्या बाबतीन करप्शन चालू आसा. इट इज नॉट जस्ट अबावट करप्शन ऑफ पार्कींग इट इज ऑल्सो अबावट करप्शन ऑफ वॉट इज हॅपनिंग इन सोपो इन एवरी स्टेट इन एवरीथींग दॅट इज गोईंग ऑन इन द सिटी ऑफ कॉर्पोरेशन ऑफ पणजी देर इज करप्शन. पण जेन्ना सीएम वयता सीएम म्हणटा ते तसं काय जायना सीएम म्हणटा गोंयभरी करप्शन जायना म्हणून म्हणजे करप्शन जायना. आज बारीकशी प्रॉपर्टी घेवच्या पासून मायनिंग पर्यंत करप्शन चालू आसा आणि तांकां जर दिसता की माझं दोळे दाखवून दूध पिता आणि आमकां खबर ना म्हणून ते कितें करता म्हणून जाल्यार इट इज अनफॉर्च्युनेट दॅट ही थिंक्स दॅट ही कॅन फूल ऑल द पीपल ऑल द टायम. अगेन आय एम असर्टिंग गोंयांत आज प्रत्येक स्टेजीर करप्शन आसा. इन एवरी डिपार्टमेंट देर इज करप्शन आणि जर ना म्हणटा न्ही जाल्यार यो मरे डिबेटाक म्हजो बरोबर. यू कम अहेड लेट अस टॉक अबाउट इट लेट अस आय वील शो यू वेर करप्शन इज यू फायंड अ सोल्युशन वील फायंड अ सोल्युशन टुगेदर. पण ना म्हणून दोळे दापून म्हणत की ना खंयच करप्शन ना म्हणजे इट इज अनफॉर्च्युनेट. स्मार्ट सिटीच्या नांवान जो सगळो गोंधळ चल्ला तो पणजेकारां खातीर नवो न्हय. ह्या कामांच्या कोफुजांवाक लागून पणजेचे दायज लेगीत दोग्यान येवपाक लागला. सिवरेजीचे पायप घालपाच्या कामाक लागून मळ्यांतल्या मारुती राय संस्थानाची जर विद्रूप जाल्या. झरीच्या प्रवाहाचे उदक आडवून उरिल्ल्यान झरीचे उदक तळ्यांत साठवून उरला आनी सबंद तळ्या भितर शेळो दाटला. पळयात स्मार्ट सिटीच्या कामाक लागून पणजेचे 12 बिरेस्तार जावन पडले. नियोजन नासतना चलिल्ल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या कोफुसवाचे नवे दुसरे उदाहरण म्हळ्यार विद्रूप जाल्ली मळ्यांतली झर. हे झरीचे उदक ज्या रस्त्या पोनसून व्हांवता त्या झरीची वाट सिवेजीचे पायपलायन घालून बंद केल्या. देखून उदकाक वाट नाशिल्ल्यान हे व्हांवते उदक थंयसरूच आडून उरला आनी परिणाम ह्या झरीचे उदक तळ्यानूच साठोवन उरता. स्मार्ट सिटीच्या घाळपणाचेर आदलो पणजेचो नगरसेवक मिनिन डिक्रुजान तिडक उक्तायल्या. ही जी पळय दिश्टी पडटा ती आमची फेवरेट झर मोगाची झर. हे झरीचे आमी भुरगेपणान आसतना उदक पिल्या आनी एवरीथींग आमी हिंगासरल्यान लोक येवन हिंगासरल्यान उदक भरून भरून व्हरोन आमी आमचें जीवन काडलां. आयज म्हाका दुख दिसता पळोवपाक ही झरीची आमची हालत अशी जाली ती. लास्ट टायम इट वसना म्हणून हें उदक जें हे सायडींतल्यान हें उदक पासार जावन तिका जॉयन जाता तें वसना म्हणून आमी जायतें कंप्लेन केलें. देवळाची कमिटी येयली आनी आमी एकठांय जावन आमी कंप्लेन दिली. तरी आयकना म्हणटकूच आमी बाब प्रज्वल साखरदंडेक मेवले. प्रज्वल साखरदंडे वॉज व्हेरी कायंड इनफ तो येयलो हिंगासर आनी पळयलो आनी म्हणूंक लागलो इमिजिएटली आमी एक्शन घेवया कितें तरी आपूण वील टॉक टू द कमिशनर हांगा आनी तो कनेक्ट करून तेणें कमिशनरा कडेन बाब उलोवन इमिजिएटली एक्शन जालें आनी उदक कशें वचना तें पळोवंक लागलें आनी फायनलायज जालें. काम चलता आसतना विथीन टू डेज तांकां फोन येयला लोक काम करता तांकां थिंगा वसा म्हणून आनीक दोन तीन जाग्यांचेर धाडलें आनी हिंगासरलें काम बंद. आतां बेजीक प्रॉब्लम हिंगासरलो कितें आसा ही पळय सिस्टम आहा हितूंतल्यान अशें बोंदाकच्यान उदक वयता आनी तें हिंगासर जॉयंट जाता आनी तें जॉयंट जातकूच तें थिंग काडल्यार सारकें पेट्रोल पंपा कडल्यान असो रूय देव ऑरेन आमचेर एका लागता. आतां स्मार्ट सिटीन कितें केलां तेणी सक्शन घालपाक सिवेरेजीचो तिणें येद्दें मोठें पायप घातलां आनी तें पायप थिंगासर येतेच्यान सारकें अशें येयलां आनी हिंगासरल्यान जॉयंट जावन गेलां.
आणि हिंगा पळय तो चेंबर दिसता तुमका पळय तो चेंबर असा तो त्या चेंबरातल्यान तेणी पायप पसार केला. आता इतले तेंचे हांव नको टेक्नो इंजिनियर्स कसले ते जे झोरीचे उदक वयता तितूंतल्यान तेणी पायप पसार केला आणि ड्रिलींग मारला आणि हे जी आसलेली ड्रेनेज वचपाची तेका अशी आदले फातर ते एंटिक्स फातर अशें ते अशें आसता तितूंतल्यान तेणी ते ड्रील मारून तेणी ते पायप पसार केले आणि ती आदली पुर्तुगेज तेंपा वयली सगली ती पळय ती आसलेली ती कॉलॅप्सान पडली. शेवो मारला तो पळयात शेवो मारला तो वसोंक जायना आतां हितून भितर आनी सारकी प्रोब्लम जाल्या. सो आमी आतां नको आतां कितें हांव आतां परत प्रजाला कडेन वयता रिक्वेस्ट करता आमची हॅरिटेजीची येद्दी व्हडली सेंच्युरीज ओल्ड हें आहा ती काबार केली म्हणून म्हाजे इतलेंच म्हणणे तुमी जाणा थिंगासर हें वयता जाल्यार तुमी ड्रेन मारून थिंगासर पायप घातलें कशें हें घालपूच न्हू हितून कांयच हें ना तेंची प्लॅनींग ना इम्प्लिमेंटेशन ना आनी सुपरविजन ना आनी जेन्ना हें तिनूय वस्तू ना जातकूच अशी कॉलॅप्स जाता आनी पणजेची दुर्दशा अशी जाता आनी मोंयांतले आमच्या लोकांक भान तुमकां खबर आसा ही आमची कितें ती लायफलायन म्हणटा जशी म्हादय गोंयची लायफलायन तेच भाशेन ही झर आमची लायफलायन मोयेकारांची लायफलायन एड्रेस हो आमचो हो एड्रेस आमचो खंय रावता रे मोयान झरी कडेन हो एड्रेस आमचो बरबाद केला. ही झर पयली मोयांतली जीवनदायिनी म्हण फामाद आशिल्ली पूण आयज महानगरपालिका हातून लक्ष घालिना हें पळोवन वायट दिसता. हे झरी खातीर लढो चालूच उरतलो अशें मिनीनान सांगले. गोमंतक टीवी खातीर पणजेच्यान खाशेलो खबरागार समीप नार्वेकार. फकत दूध संघटनेच्या अध्यक्षांकूच गोवा डेअरी खातीर मतदान करपाचो हक्क न दिता गोवा डेअरी कडेन जोडिल्ल्या प्रत्येक दूधकारांक ह्या वेंचणुकेंत मतदान करपाचो हक्क दिवपाक जाय अशें मत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें व्यक्त केला. हाचे खातीर कायदेशीर तरतूद करपाचो सरकार विचार करता अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. आमी एडमिनिस्ट्रेटर गोवा डेरीचेर घातल्या आमकां कांय उलोवप न्ही कोर्टान तांकां भायर उडयल्या. काल कोणी तरी प्रेस कॉन्फरन्स घेतली गोवा डेरी खंय आमकां आमचो ताबो आमचो गरज ना सरकाराचेंच काम चलयता म्हणसर आमकां की तसोच काम करपाक स्कोप आसा. गोवा डेरी आमकां चलोवपाची ना गोवा डेरी शेतकऱ्यांची आसा आनी म्हाजें जर म्हणणें आसा ती शेतकऱ्यांनीच चलोवपाक जाय त्या कायद्यांनी बदल करूंक जाय. सोसायटीच्या चॅरमॅनाक फक्त वोटींग रायट दिवंक जायना खरो दुकान आसा पळय न्ही तेका वोटींग रायट दिवपाक जाय दुकानाक वोटींग रायट दिवपाची गरज आसा. तो चॅरमॅन आहा तो केन्ना दूद घालिना तो कोणाच्या तरी नांवार एकूच दीस 2 लिटर दूद घालता तें आपूण चॅरमॅन जाता आनी तो वोटिंगाक वयता आनी मागीर थंयसर कोणी लागता तें जावंक जायना. त्या कायद्यांत बदल हांवें एडमिनिस्ट्रेटरांकूय सांगलां कायद्यांत बदल करा आनी तुमी ऑलरेडी गोवा डेरीचें परत इलेक्शन घेयात. 21 तारखेर हांव मिल्क इन्सेंटिव्हेट सांगतालो फुडल्या म्हणजे हे 9 महिन्याचे पयशे क्लियर जाले काय तुमकां मिल्क इन्सेंटीव म्हयनो सोंपलो काय 15 दिसांनी मिल्क इन्सेंटीव तुमच्या अकाउंटार येतले. सेम पद्दत आमी गोवा डेरीक लागू करता जेणे करून दुधकारांकूय पयशे बेगीन मेळचे. मडगांव SGPDA नुस्त्या मार्केटाची सामकी अवतिकाय जाल्या. 4 वर्सां जायत आयली तरी अजून ह्या नुस्त्या मार्केटाची दुरुस्ती जावंक ना. मार्केटांतले टायल्स फुटल्यात नुस्त्याचे गाण उदक वचपाक सारकी वाट ना देखून नुस्तेकार बेजारल्यात तशेंच मार्केटांत नुस्तें व्हरपाक येवपी गिरायकांक लेगीत बरेच त्रास सोंसचे पडटात. नुस्त्या मार्केटाची दिसान दीस बाबत अवतिकाय जायत चल्ल्या SGPDAN हातूंत लक्ष घालून पावसा पयली नुस्त्या मार्केटाची दुरुस्ती करची अशी मागणी SGPDA रिटेल मार्केटाचो अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्वीस हाणें केल्या. रेनोवेट मीटर करता आसतना आमगेले सगळ्यांक इंडिविज्युअल मिटर आसलेले ते मिटर रेनोवेट करता आसतना काडले आनी तांकां सांगलेले की आमकां परत आमगेले मिटर परत दिये तेणी कनेक्शन ओडून दवरना पूण मिटर कनेक्शन करूं जाय परत आपल्या आनी जेन्ना लायट येयली सगळे आनी निमाण हप्त्यार कितें कांय वर्सान 1 वर्सा तुका बील येयलें म्हणटा आयकलेलें तें बील बरें म्हणटा नाजाल्यार लायट काडप नाजाल्यार लायट काडप मागीर तें आमी कलेक्शन केलें आनी लायट भरली तुका 1 मिनट 2 मिनट दिल्यार कोणाच्यानूय बरें जाता ती बराबर तूं लायट बील दिल जाल्यार जावपा ना न्हू
बराबर जाएना तक लगन ते आम ते खाने तू ने हमें आते होता है अब महीना महीना बिल दिया हम पता है दादा नाम इंडिविजुअल लाइट दिए कितने अशे बिल आइले तुमको 160,000 बोल मेरे लगन सिस्टम 160,000 बिल बोला था इधर आने आनी बोलना अब पार्ट पेमेंट आनी है पार्ट पेमेंट बोला आने बोलना पेमेंट आता है तो 160,000 नाम बच्चे पड़ता है एसपीडी आपको गेना मटा मार्केटाची हालत कशी आहे सध्या मार्केट हालत बरबाद झाले हाव हाल त्याची चोरून कापून ताजबाज काही नाही आम्ही पडल्या तिकडून आम्ही सिमेंट घालताय काढताय आम्ही पैसे एक रुपये मोटर रेडी नाही मात्र अजून पेंट पण नाही का म्हणून बाजार धुई नाही कसले पटरेडी तयार करताय म्हणून काम खबर नाही सगळे राजी तल्ले झालं कोईल पटराज बरे आले दुधाल पण एटलीस्ट दिसा दोन दान दुधाले फुलला दुधाले गार्बेज काढले बाटर सुद्धा बायलर पण राजे पायस झाले बाटर भरून बाहेर म्हणून रोडाचे वाजता गाण आणि पब्लिक बी पळतात आम सांगले ते ऐकू नाही पब्लिकान एटलीस्ट इंटेन्शन घेऊ पाहिजे की टोपा ते का कितना झाले एक ॲप्लिकेशन घालून आहे आता सिनियर सिटीजन पडताय ते सिनियर सिटीजन बी योग्य राहत आहे त्यांनी ॲप्लिकेशन करून दिवपा जाय गोय त्यांना टायल्सांचे पडताय सफाई करून नाही चुकत जाऊन सिलेक्ट जाताय तेजेर तीन लोकांक घेवपा जाय आमगे मार्केट न्हू तो पब्लिकाक घेवपा जाय पार्किंग पब्लिकांनी एटलीस्ट कंप्लेन दिवपा जाय न्हू आमी कितें जाल्यार पणजेंतल्या पी पार्किंग आणि दुबावीत सोपो घोटाळ्याच्या मुद्द्यावयल्यान महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तसेच महापौराक बरोच उजरावन काढलो विक्रेत्यांक पावती दिनासतना तांचे कडल्यान सोपो घेतला आणि हो लाखांनी रुपयांचो घोटाळो असो आरोप नगरसेवक उदय मडकयकारान केला तसेच पी पार्किंग कंत्राटदाराची मुदत महापालिके मुखार मांडिनासतना आयुक्तान तो 6 महिन्यांनी वाढयला असोय आरोप मडकयकारान या वेळार केला आपल्या आपूण एनी टायम आपण येतो हांगाच आमच्या हातून आता दुर्गीरण असा मागीर मेयर असा सगळे मेयर आम्ही जाऊन गेले इतके मेयर असा सगळ्यांची इन्क्वायरी करची आणि हे इतके पैसे हे लाखांनी पैसे खंय गेले ही सारखी खरी इन्क्वायरी ही जाऊन जाय खरें जर आज खरें काम असलें कमिशनाचें की ताणें पयलीं इमिजिएटली पुलीस कंप्लेन करूंक जाय आसली ती ताणें पुलीस कंप्लेन करूंक ना तो म्हणटा आपूण इन्क्वायरी करता बरें जाता कर इन्क्वायरी पूण इन्क्वायरी केन्ना ताका टायम लिमीट आसूंक जाय केन्ना तरी ती टायम लिमिटा भितर ताणें इन्क्वायरी करची पे पार्किंगेचे पे पार्किंग हेजे व्हडले स्कॅम हेंच्यांनी केला पळय पे पार्किंगेचे पे पार्किंगेचो तेंच्यांनी एक एजेंडा हाडलो फोर्थ फेज का थर्ड फेज कितें तरी आणि मदींच म्हाजें घातलें की हांवें ताका 6 महिने एक्सटेंशन दिवचें म्हणून पे पार्किंगचो टेंडर फेब्रुवारीन सोंपता सोंपल्या उपरांत खरें हांगासर तो प्रोसेस जावंक जाय आसलो आनी तो रिटेंडर सगळो जावंक जाय आशिल्लो हांवें तेन्ना कितें म्हणलें की रिटेंडर तो टेंडर आनी हो टेंडर सगळे टेंडर तेजे बरोबर करचे हय हांवें जाणा हांवें म्हणूकूच ना हांव रिकॉर्डार आसा आरे म्हणूंक जाय न्ही बरें तुमकां जाय न्ही तुमी हांव म्हणटा तुमी हाडा एजेंडा एजेंडा तो नाच तुमी प्रॉपर एजेंडा हाडा आमी पास करून दिता तुमकां न्ही विचारूंकूय ना आतां तूं जानेवारी मिनेट्स हांव पयर पयत जालो मी काल 8 दीस 7 दीस पयली मिनेट्स पयली म्हाका शॉक म्हाजें तुमी नांव घालून ताका ऑलरेडी एक्सटेंशन लॅटर दिलें 6 महिन्याचें दिलें फेब्रुवारीनूच दिलें लॅटर म्हाका म्हणून बाबा तुवें म्हणला काय म्हाका विचारूंक जालें न्ही तुवें मिनेट्सा तुवें मिटींगेक हाडला काय म्हणून इतकेंच व्हडलें फ्रॉड हें म्हाका पोटार कोणाचें आड येवपाचें ना पूण एक जर ताका म्हाका तेजे हें ना सर्वीस फाल्यां जें तो यंग हें ताका कोणाच्या प्रेशरान ताणें कितें केलां आसतलें जावं कितें आसूं पूण ताका फाल्यां ताका कमिश्नर एक तो एडमिनिस्ट्रेशन ताज्या हातीन आसा ताणें फाल्यां येदें व्हडलें सिरियस क्रायम ही सामकी तूं एक आमचो आज 1.5 कोटी ताणें रेवेन्यू आमचो हें केलो चुकयलो आज आमकां 6 महिन्यांनी 1.5 कोटी रेवेन्यू येवंक जाय आसलो तो ताणें चुकयलो व्हडली क्रायम ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियेन 2,000 रुपयांच्यो नोटी चलनांतल्यान काडून उडयतले अशें रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान शुक्रारा दिल्ल्या निवेदनांत म्हटलां लोकांनी 30 सप्टेंबरा पयलीं 2,000 नोटी बदलून घेवच्यो अशी सुचोवणी ह्या वेळार बँकेन दिल्या हो निर्णय बँकेच्या क्लीन नोट पॉलिसी खाला घेतला अशें शुक्रारा रिझर्व्ह बँकेन केल्ल्या निवेदनांत म्हटलां शिवोले मारना पंचायतीच्या सरपंच पदार अभय शिरोडकर हांची निवड झाली आणि उपसरपंच पदार मनोरमा गोवेकर हांची निवड झाली शिवोले वाठाराची उदरगत करप हो आपलो हेतू असा असे अभय शिरोडकर हाणे सांगले सरपंच सगळे हांव देव बरें करूं म्हणटा तशेंच जे कोण आसा कोरोना तांकांय देव बरें करूं म्हणटा आनी म्हाज्या सपोर्टरांक सगळ्यांक पयली देव बरें करूं मान्नाच्या हितून जी कितें डेवलॉपमेंटाची कामां आसा ती हांव करतलो
तशें ती करपाक लागून म्हाका जे फुडाकार कोणाचे कोणाक घेवपाक जाय ते हांव सगळें करतलो. आमी आतां हांव येयला रुलींग एम एल ए कडेन आसलो, आमचें कामां जावपाक जाय आशिल्लें, आमी रुलींग एम एल ए कडेन आसा. म्हणजे ही पंचायत भाजप म्हणून मॅडम. घाणयारे उदक मांडवी न्हंयेंत सोडिल्ल्यान न्हंय प्रदुशीत जाल्या, ताका लागून न्हंयेंतल्यान घाण वास येता असो आरोप काँग्रेसीचो फुडारी संजय बर्डे हाणें केला. गोंयच्या राजधानी पणजेंत उक्ताडार घडपी ह्या गंभीर प्रस्ना कडेन सरकार लक्ष कित्याक दिना असोय प्रस्न ताणें सरकाराक केला. तशेंच मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हाणें लक्ष घालून हो प्रस्न बेगोबेग सुटावो करचो अशी मागणी बर्डेन केल्या. सिवेज जी आसा अख्खे पणजे मतदारसंघाची, तू दर्याक कित्याक लागून सुट्टाय हे आमकां गोंयच्या लोकांक तूं स्पश्टीकरण दी. तुजे कडेन प्लॅन ना, म्हणजे जे तुजे कडेन गोवमेंटाचे इंजिनियर जे हांगा सिवरेज लागून काम करता, सिवरेज ट्रिटमेंट प्लांटाक लागून जे तुजे कडेन हाय प्रोफेशनल कन्सल्टंट हाडून सोडलेले आसा ते, तांकां तूं म्हयन्याचे म्हयन्याक लाखांनी पगार दिताय, हे कित्याक लागून पगार दिता हे पणजेकारांक आनी गोंयच्या लोकांक तूं सांग. तुका आमी विचारता, हे जे आमचे पणजे इसीच्या ओपोजीट हांगा अख्ख्या पणजे मतदारसंघातली सिवरेज घाण जी आसा ती दर्याक मांडवी रिवराक कित्याक लागून सोडल्या हे पणजेकारांक आनी गोंयच्या लोकांक स्पश्टीकरण दी मातशें. पूण हे घाण दर्याक कित्याक लागून सोडल्या आनी आमचे हेर म्हणटा आनी हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, तुका हांव रिक्वेस्ट करता हे बेगींतल्या बेगीन मातशें स्टॉप कर. 21 मे 2023 दिसा दक्षिण गोंयांतल्या शेल्डेच्या वीज उपकेंद्रा वयल्यान सकाळी 7 ते दनपारां 3 वरां मजगतीं वीज पुरवण बंद करपांत घेतली. आनी ते खातीर 100 MLD साळावली उदका प्रकल्पांतल्या सकाळी 7 ते दनपारां 3 वरां मेरेन आनी कोट्टाली सांगे हांगा 160 MLD उदका पायपलायनीचें दुरुस्तीचें काम करपाचें आशिल्ल्यान सकाळी 7 ते सांजेचीं 5 वरां मेरेन सांगे, केपें, सास्ट आनी मुरगांव तालुक्यांत उदका पुरवण जावची ना. गिरायकांनी ह्या गैरसोयीची नोंद घेवची अशें उदका पुरवण विभागान कळीत केला. गोमंतक टुडे हे बुलेटीन हांगाच सोंपता. हांव सज्जना तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर आनी कशाल्या कार्यावळीं खातीर गोमंतक टीव्ही हो युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात, तशेंच फेसबूक पेज फॉलो करात. खंयच वचूं नाका, पळयत रावात गोमंतक टीव्ही.